लर्न फॉर नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी. प्रकरणाचं नाव आहे बाकी 20 रुपयांचं काय. या प्रकरणाच्या खाली जो काही स्वाध्याय आलेला आहे, जे काही प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे आपणास बघावयाची आहेत. प्रश्न पहिला आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे अ, साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली. याचं उत्तर आहे, पाण्याची बाटली आणण्यासाठी राजू 100 रुपये घेऊन गेला, तो आलाच नाही. राजूने मला 80 रुपयांना फसवले, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली, अशी तक्रार साहेबांनी विकासकडे राजूबाबत केली. पुढील उपप्रश्न आहे आ, दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली. याचं उत्तर आहे, दवाखान्यात विकासने राजूला पाहिले तेव्हा राजूने गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्या पाटीवर त्याने उरलेले अन्न देण्याचे आव्हान केले होते. हातात एक पिशवी होती. अशा स्थितीमध्ये राजू दिसल्यामुळे विकासची उत्सुकता वाढली. पुढील उपप्रश्न आहे ई, दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले. याचं उत्तर आहे, दवाखान्यात फिरताना राजूच्या लक्षात आले की पेशंट सोबत आलेले लोक गरीब आहेत. ते भुकेने व्याकुळ होऊन पैशासाठी व अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. उलट दुसरे काही लोक असे आहेत की जे जेवून उरलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात. पुढील उपप्रश्न आहे ई, भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला. या प्रश्नाचं उत्तर आहे, दवाखान्यातील इतर पेशंटचे उरलेले अन्न जमा करून गरजू लोकांना भुकेलेल्यांसाठी देण्याचा उपक्रम राजूने सुरू केला. पुढील उपप्रश्न आहे उ, साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला. याचं उत्तर आहे, राजूच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली व राजू निघून गेला. पण जाता जाता राजूने प्रामाणिकपणे साहेबांचे 100 रुपये परत केले व पाण्याची बाटलीही मित्रामार्फत दिली. हे पाहून साहेबांचा गैरसमज दूर झाला. प्रश्न दुसरा आहे, तुमच्या मनाने उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे अ, कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला का सांगितले असेल. याचं उत्तर आहे, कोणाच्या वस्तूला हात लावल्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवण्याची इच्छा निर्माण होते, चोरी करण्याची वृत्ती निर्माण होते, म्हणून कोणाच्या वस्तूला हात लावू नको असे आईने राजूला सांगितले असेल. पुढील उपप्रश्न आहे आ, माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला का म्हणाले असतील. याचं उत्तर आहे, छोट्याशा घटनेवरून गैरसमजातून साहेबांनी राजूला महाबिलंदर असे म्हटले. परंतु विकासने राजूचे आंतरिक गुण ओळखले होते. शेवटी राजूच्या प्रामाणिकपणाची प्रचिती साहेबांना आली व त्यांना स्वतःची चूक कळली. म्हणून माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे असे साहेब विकासला म्हणाले असतील. पुढील उपप्रश्न आहे ई, भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून आणखी काय काय करता येईल. याचं उत्तर आहे, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी उरलेले अन्न गोळा करून गरजू लोकांना ते देता येईल. पुढील उपप्रश्न आहे ई, तुम्हाला राजूची मैत्री करायला आवडेल का.
का ते सांगा। याचं उत्तर आहे हो, मला राजूशी मैत्री करायला नक्कीच आवडेल, कारण तो प्रामाणिक व निस्वार्थी आहे। तो दुसऱ्यांना मदत करण्यास तत्पर आहे। तो बुद्धिमान असून स्वभावाने गरीब आहे, म्हणून आम्हाला राजूशी मैत्री करायला आवडेल। पुढील उपप्रश्न आहे ऊ, राहिलेल्या 20 रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर आहे, साहेबांनी ते 20 रुपये राजूच्या मित्राला म्हणजे इरफानला द्यायला हवे, कारण इरफान देखील प्रामाणिक आहे, त्याने ते पैसे स्वतःकडे न ठेवता साहेबांना दिले म्हणून। पुढील उपप्रश्न आहे ऊ, राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? याचं उत्तर आहे, राजू विकासला दररोज पाण्याची बाटली पोचवत असे, गरजू भुकेलेल्या लोकांसाठी राजूने अन्न गोळा करण्याची मोहीम राबवली, साहेबांचे 100 रुपये व पाण्याची बाटली राजूने मित्रामार्फत पाठवली। यावरून राजूचा प्रामाणिकपणा या प्रसंगांमधून दिसून येतो। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, तुम्हाला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा। याचं उत्तर आहे, तुमचा मुलगा फार गुणी व प्रामाणिक आहे, दवाखान्यात गरजू लोकांसाठी परोपकारी योजना राबवली, असा परोपकारी मुलगा लाभल्यामुळे तुम्ही भाग्यवंत आहात। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशा प्रकारे मदत कराल? आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं येऊ शकतं। या ठिकाणी नमुना उत्तर दिलेला आहे, माझी पुस्तके त्याला वाचायला देईल, नवीन पेन घेऊन देईल, गरजू पालक व शिक्षकांनी मदत करण्याबद्दल आवाहन करीन। प्रश्न 5 आहे, पाठात तुम्हाला राजूचे कोणते गुण दिसले? ते चौकटीत लिहायचे आहेत आणि त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी 8-10 ओळीत माहिती जी आहे तर ती लिहायची आहे। आता राजूमधील गुण कोणकोणते आहेत? आज्ञाधारक, त्याचबरोबर प्रामाणिक, गुणी, विश्वासू, कष्टाळू आणि कल्पक। आता राजू विषयी 8-10 ओळीत माहिती लिहायची आहे। राजू आज्ञाधारक होता, आईने सांगितल्याप्रमाणे तो दवाखान्यात तिथल्या तिथेच फिरायचा। राजू गुणी होता, दवाखान्यात पेशंट सोबत आलेले अनेक लोक भुकेलेले आहेत असे पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली। तो विश्वासू होता, पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणायचे असेल तर ते आणायला राजूला सांगत असत। राजू कष्टाळू होता, कोणाचेही काम करायचा तो कंटाळा करीत नसे। राजू कल्पक होता, भुकेलेल्यांना अन्न कसे मिळेल याचा विचार करून उरलेले अन्न फेकू नका, मले द्या अशी पाटी गळ्यात अडकवली व अन्न मिळवले। राजू प्रामाणिक होता, तो गावाला गेला तरी त्याने पुस्तके आपल्या मित्राच्या हातून साहेबांचे पैसे परत पाठवले। खेळूया शब्दांशी, त्यामध्ये अ, फसवा फसवी, कचरा कुंडी, गोरगरीब यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा। आता कोणकोणते जोडशब्द आहेत? केर कचरा, कामधंदा, बनवा बनवी। आ, खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा, त्यामध्ये अ, फाईल, फाईलसाठी शब्द आहे नसती। आ, सेंटर, यासाठी शब्द आहे विभाग। ई, पेशंट, यासाठी शब्द आहे रुग्ण। त्यानंतर ई, विंग, यासाठी शब्द आहे दालन। त्यानंतर ऊ, हॉटेल, यासाठी शब्द आहे उपहारगृह।
ऊ कॅन्सर यासाठी शब्द आहे कर्करोग. ई पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे अ महाबिलंदर. याचा वाक्यात उपयोग बघा. नेहमी फसवाफसवी करणारा सदू महाबिलंदर माणूस आहे. त्यानंतर आ आवाहन. याचा वाक्यात उपयोग. दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करा असे गुरुजींनी आवाहन केले. त्यानंतर ई अनुभव शून्य. याचा वाक्यात उपयोग. संगणकाच्या बाबतीत पूर्वीची पिढी अनुभव शून्य आहे. ई निरुत्तर. याचा वाक्यात उपयोग. कधी कधी निसर्गाचा प्रकोप पाहून निरुत्तर व्हायला होते. ई भारी कौतुक म्हणजे खूप कौतुक. भारी हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता? हा शब्द वापरून 3-4 वाक्ये लिहा. आमच्या वर्गातला राजू भारी खोड्या करतो, पण एकदा त्याने भारी कार्य केले. पावसाळ्यात नदीला भारी पूर आला होता, तेव्हा त्याने एका बुडणाऱ्या मुलाला वाचवले. गावकऱ्यांनी त्याला भारी शाबासकी दिली. पैसा या शब्दाचे सामान्य रूप समजून घ्या. उदाहरणार्थ पैसा पैशाला, पैशाने पैशासाठी, पैशांचा पैशाहून पैशातला, याप्रमाणे खालील शब्दांची सामान्य रूपे लिहा. खालील शब्दांची सामान्य रूपे आपणास लिहावायची आहेत. पहिला आहे अ मासा. माशाने माशाला, माशाहून माशांचा, माशांसाठी. त्यानंतर आ आहे ससा. सशाने सशाला, सशाहून सशांचा, सशांसाठी. त्यानंतर ई आहे ठसा. ठशाने ठशाला, ठशाहून ठशांचा आणि ठशांसाठी. त्यानंतर खालील शब्दांना की ई ता वा पना आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा. पहिला आहे अ सुंदर, सुंदरता. आ प्रामाणिक, प्रामाणिकपणा. ई नवल, नवलाई. ई गोड, गोडवा. ऊ दांडगा, दांडगाई. ऊ शांत, शांतपणा. ए पाटील, पाटीलकी. ऐ चपळ, चपळाई. खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. अ मित्रत्व. याचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रुत्व. गरिबी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे श्रीमंती. खरेपणा. याचा विरुद्धार्थी शब्द आहे खोटेपणा. ई महागाई. याचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वस्ताई. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. आपणा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.